एक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। विविध खेळांमध्ये करिअरच्या उत्तम संधी असून खेळाडूंना शासकीय नोकरीत आरक्षणाची सुविधा आहे। खेळाडूंनी कठोर मेहनत, जिद्द, परिश्रमाच्या बळावर स्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले। ते हुतात्मा राजगुरु महाविद्यालय आणि साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष 2019-20 आणि 2020-21 वार्षिक पारितोषिक वितरण आणि गुणगौरव समारंभ प्रसंगी बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील हे होते। या प्रसंगी संचालक बाळासाहेब साडभोर, सतीश नाईकरे, प्राचार्य डॉक्टर SS पिंगळे, साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर HM जरे, उपप्राचार्य प्राध्यापक VB दौंडकर, प्रबंधक कैलास पाचारणे, शारीरिक शिक्षण संचालक प्रतिमा लोणारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। महादेव कासगावडे पुढे म्हणाले की खेळामुळे शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढते, तसेच त्यांचा आत्मविश्वास, निर्णय क्षमता वाढते। उद्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी खेळाडू सक्षमपणे तयार होतो। यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना खेळू द्यायला हवं, असे आव्हान त्यांनी केले। गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना त्यांनी सर्वच विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। संस्था अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्राच्या पर्यायाचा करिअर म्हणून विचार करण्याचे आवाहन केले। खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त वैष्णव ठाकूर, वेटलिफ्टिंग आंतरविद्यापीठ स्पर्धेत रौप्यपदक विजेती सारिका शिंगारे, वेटलिफ्टिंग यांसह अक्षदा वाघ, सायकलिंग ऐश्वर्या खळदकर, क्रॉस कंट्री एकता वाळुंज, वेटलिफ्टिंग या राष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना यासह विविध शाखांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले। या शैक्षणिक वर्षामध्ये PhD प्राप्त आणि सेट परीक्षा उत्तीर्ण प्राध्यापकांचाही सन्मान करण्यात आला। शारीरिक शिक्षण संचालक प्रतिमा लोणारी, प्राध्यापक तानाजी पिंगळे, प्राध्यापक सारिका गोरे, प्राध्यापक योगेश मोहिते यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर शिरीष पिंगळे यांनी केले। सूत्रसंचालन प्राध्यापक धनंजय बोराडे यांनी केले। पारितोषिक वाचन प्राध्यापक मच्छिंद्र मुळुक यांनी, तर आभार प्राध्यापक VB दौंडकर यांनी मानले। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी किरण खुडे, राजगुरुनगर। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।